जय येशू प्रियांनो, तुम्ही सगळे बरे आहात अशी माझा विश्वास आहे। आज आपण एक वचन मनन करूया, फिलिपेकरास पत्र 4 वचन 11। फिलिपेकरास पत्र 4:11 वचन, मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे। संत पौल देवाचा सेवक, त्याच्या जीवनावरून भरपूर गोष्टी आपण शिकले पाहिजे प्रियांनो। भरपूर गोष्टी आपण त्याच्या जीवनावरून शिकण्यासारख्या आहे। ह्या ठिकाणी तो काय म्हणतो बघा, या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे। किंवा आपण असे भाषांतर करू शकतो, ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी तृप्त राहण्यास शिकलो आहे। इंग्लिश बाईबलमध्ये अशी लिहिलेले आहे, आय हॅव लर्न टू बी कंटेंट व्हॉट एव्हर द सर्कमस्टान्सेस। पुढील वचनात संत पौल काय सांगतो बघा, दयनीय अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते, हरेक प्रसंगी अन्न तृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे। बघा प्रियानो, संत पौल काय सांगतो, अन्न तृप्त असणे ही मला माहीत आहे, भुकी राहणे ही मला माहीत आहे, संपन्न असणे ही मला माहीत आहे, विपन्न असणे ही मला माहीत आहे। माझ्याकडे खायला अन्न असो नसो, माझ्यासोबत वस्तू असो नसो, मी तृप्त राहण्यास शिकलो आहे। किती सुंदर एक नमुना आहे बघा प्रियानो। आजकाल आपण सांगत असतो, मी मोबाईलशिवाय राहणार नाही, व्हॉट्सअपशिवाय राहणार नाही, एअर कंडिशन शिवाय मला झोप येणार नाही, माझा आईला सोडून मी कुठेही राहणार नाही, माझा बेस्ट फ्रेंड शिवाय मी राहणार नाही, अशी आपण वेगवेगळे गोष्टी आपण सांगत असतो। पण संत पौल या ठिकाणी काय सांगतो बघा, अन्न तृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे, आणि या सर्व परिस्थितीमध्ये मी तृप्त राहण्यास शिकलो आहे। खरोखर प्रियांनो, ही गोष्ट आपण संत पौलाकडून शिकले पाहिजे। आजकाल लोकांना कधीही तृप्त वाटत नाही आहे, अजून नवीन कपडे पाहिजेत, अजून नवीन शूज पाहिजेत, अजून नवीन मोबाईल पाहिजे, नवीन लॅपटॉप पाहिजे, नवीन वस्तू पाहिजे, नवीन मेकअप पाहिजे, नवीन हेअरस्टाईल पाहिजे, असे आपल्याला वाटत असतो। आहेत ते मला पुरे अशी कोणालाही वाटत नाही। ज्याच्याकडे सायकल आहे त्याला 2-व्हीलर मोटरसायकल घ्यायची इच्छा आहे, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला 4-व्हीलर गाडी घ्यायची इच्छा आहे, आणि ज्याच्याकडे 4-व्हीलर आहे त्याला विमान घ्यायची इच्छा आहे। प्रियांनो, अशी आपण कधीही कुठल्याही परिस्थितीत आपण तृप्त वाटून घेत नाही। पण संत पौल या ठिकाणी काय सांगतो बघा, ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी तृप्त राहण्यास शिकलो आहे। परमेश्वर संत पौलाद्वारे महान कार्य केल्याबद्दल आश्चर्य वाटायचं काहीच गरज नाही, कारण त्याचं जीवन चरित्र अशी एकदम परफेक्ट होती। आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण या वचनावरून शिकू शकतो प्रियानो, ते म्हणजे आजकाल आपण आपल्या जीवनात एखाद्या रोग, अडचण, एखाद्या गोष्टी कमी पडले तर आपण लगेच देवाला दोष देतो, देवा असं का घडते, असं का माझ्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येतात, आपल्याला आशीर्वाद मिळताना अजून पाहिजे असं वाटते, पण समस्या आल्यावर आपण देवाला दोष देतो। म्हणजे देवाबरोबर आपले नाते आशीर्वाद अवलंबून असतात, किंवा देवाबरोबर आपले नाते जगिक गोष्टी अवलंबून असतात। जगिक गोष्टी मला चांगल्या रीतीने मिळाल्या तर देवाला खूप धन्यवाद देतो, जगिक गोष्टी आपल्याला जर मिळत नाही तर आपण देवाला दोष देतो। देव म्हणून कोणीही देवाची भक्ती करत नाही, देवाला एक आशीर्वाद देणारा मशीनसारखे आपण बनवून टाकले प्रियानो। पण संत पौलाचे नाते तशी नव्हती, संत पौलाचे तत्व तशी नव्हती प्रियानो। त्याला माहीत आहे, थोडा दिवसच या जगात मी जगणार आहे, जे काही जग समोर दिसते ते तात्पुरतच आहे, नंतर मी कायमचे देवाबरोबर राहीन। म्हणून कुठल्याही या जगाच्या गोष्टी देवाच्या नात्यामध्ये तो येऊ दिलाच नाही। जगिक आशीर्वाद किंवा जगिक गोष्टी देव आणि त्याच्या नात्यामध्ये परिणाम पडू दिलाच नाही तो। अन्न असो, जगिक वस्तू असो, मला मिलो नाही मिलो, काहीच फरक नाही,
मिळाले तर देवाला धन्यवाद, मिळाले नाही तरी देवाला खूप धन्यवाद। वा, अशी जीवन आपण जगले पाहिजे प्रियांनो। दोन महत्त्वाचे मुद्दे मी ठेवून या संदेश संपवतो प्रियांनो। पहिला, ज्या स्थितीत आपण आहोत त्यात आपण तृप्त राहण्यास शिकले पाहिजे। दुसरा, देवाबरोबर आपली नाते पृथ्वीवरील आशीर्वाद अवलंबून असू नये। तो देव आहे, देव म्हणून आपण त्याची स्तुती करूया। मनन केलेले वचन देव आपल्यासाठी आशीर्वाद करो। धन्यवाद।